प्रॅक्टिकल सिलेबसचा भाग म्हणून अभ्यासाचा आहे त्याच्यासाठी आपल्याला आज प्रॅक्टिकल करण्यापूर्वी काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या की प्लेन टेबल सर्वे करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचं साहित्य लागतं किंवा त्याचा आपल्याला उपयोग कशासाठी आहे आणि त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी माहिती करून घेऊन मग आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकल किंवा कृती जी काही आहे ती त्या ठिकाणी प्रॅक्टिकलच्या संदर्भात करणार आहोत. मुळात प्लेन टेबल सर्वेचा उपयोग जो आहे हा छोट्या जागेची माहिती घेण्यासाठी किंवा त्याचा नकाशा तयार करण्यासाठी आराखडा ज्याला आपण म्हणतो ते तयार करण्यासाठी किंवा मोजणी करण्यासाठी वगैरे केला जातो. जनरली तुम्ही आपल्या गावांमध्ये किंवा घरांमध्ये कुठेतरी शेताची जमिनीची वगैरे मोजणी करताना त्या ठिकाणी काही लोकांना बघितलेलं असेल तर तशाच पद्धतीने आपण आपल्या सिलेबसच्या दृष्टीनेसुद्धा काही जागेची मोजणी वगैरे त्या ठिकाणी करून छोट्याशा जागेचा नकाशा त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. हीही अतिशय चांगली अशा प्रकारची पद्धत आहे की जी कमी खर्चामध्ये आणि पूर्वापार चालत आलेली ब्रिटिश काळापासून चालत आलेली अशा प्रकारची ही मोजणीची पद्धत आहे आणि ती आपल्याला आजही तितकीच महत्त्वाची आहे. जरी अत्याधुनिक तंत्रज्ञानं आलेली असतील तरीसुद्धा आपल्याला ह्या पारंपरिक तंत्रज्ञानाचा अजूनही मोठ्या प्रमाणावरती उपयोग होतो, फायदा होतो आणि ग्रामीण भागांमध्ये असू दे किंवा शहरी भागांमध्ये असू दे त्याचा आज मोठ्या प्रमाणावरती उपयोग केला जातो. आत्ता सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुंबई गोवा हायवे जो आहे त्याचं चौपदरीकरण सुरू आहे. तिथे अशा प्रकारचे अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे जे काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे आहेत ती वापरली जातात, परंतु त्याच्याचबरोबरीने त्या ठिकाणी प्लेन टेबल किंवा बाकीचे जे काही साहित्य वगैरे आहे तेही त्या ठिकाणी आपल्याला ते वापरताना दिसून येतात. म्हणजे जनरली घराची मोजणी असू दे, शेताची मोजणी असू दे किंवा इमारतींचं बांधकाम आहे, रस्त्यांचं लेवलिंग आहे, हे सगळं करण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला त्या जागेची मोजणी करणं, त्याचं लेवलिंग करणं किंवा समतोल तो भाग आहे किंवा नाही हे सगळं ठरवून त्याप्रमाणे कृती करावी लागते. तर त्याच्यासाठी आज आपल्याला प्लेन टेबल सर्वेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते बघायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे आपल्याला टेबल लागणार आहे की ज्याला आपल्याला माहिती या ठिकाणी तीन पाय आहेत, त्या तीन पायांचे स्क्रू त्या ठिकाणी लूज करून आपण त्याप्रमाणे टेबल जे काही आहे ते ॲडजस्ट करतो. एकदा त्या ठिकाणी आपण ही लेवलिंग ट्यूब आहे किंवा ह्याला मराठीत आपण समतलन वगैरे असं म्हणतो याच्या सहाय्याने त्या ठिकाणी ते टेबलाची लेवल करून घेतो. ती लेवल करून झाली की त्या ठिकाणी इथले स्क्रू जे काही आहेत हे स्क्रू आपण त्या ठिकाणी टाईट करून घेतो की जेणेकरून आपलं टेबल हलता कामा नये, एकदा फिट त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तसंच आपण पण काळजी घ्यायची आहे सर्वे करणाऱ्यांनी की आपलासुद्धा चुकून धक्का या टेबलाला लागला किंवा टच झाला तरी त्याचा बॅलन्स जो काही येतो त्या ठिकाणी हलू शकतो आणि आपण जे रीडिंग घेणार आहोत किंवा जे आपण मोजणी करणार आहोत त्याच्यामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी गडबड होऊ शकते किंवा चुकीची आकडेवारी वगैरे येऊ शकते. होकायंत्र आहे किंवा कंपास ज्याला आपण म्हणतो त्याच्या साहाय्याने आपल्याला उत्तर दिशा फिक्स करून घ्यायची आणि मग ती उत्तर दिशा फिक्स झाली की त्या ठिकाणी स्क्रूनी त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने पॉईंट फिक्स करून तो आपण आपल्या पेपरवरती जो आपण समतलन पेपरवरती ही ड्रॉईंग शीट लावलेली आहे त्याच्यावरती हा बिंदू जो काही आहे किंवा उत्तर दिशा जी आहे ती पेन्सिलच्या साहाय्याने काढून घ्यायची. त्याच्यानंतर आपला हा ह्याला आपण ओळंबा म्हणतो किंवा ह्याला त्या ठिकाणी प्लम बॉम्ब वगैरे असं म्हटलं जातं तर त्याच्या साहाय्याने आपण कागदावरचा सेंटर जो काही आहे तो कागदावरचा सेंटर प्लस खाली ग्राउंडवरचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे की त्याच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी बिंदू जो काही एक आहे तो बिंदू त्या ठिकाणी फिक्स करण्याचा प्रयत्न करत असतो. या पद्धतीने तुमचा जो काही बिंदू आहे तो ग्राउंडवरचा बिंदू या ठिकाणी ओळंब्याच्या साहाय्याने तुम्ही तो खाली फिक्स करू शकता. स्थिर झाल्यानंतर ओळंबा त्या ठिकाणी तो जमिनीवरती टच झाला की तो तुमचा वरचा आणि म्हणजे जमिनीवरचा आणखीन आपल्या सर्विंग टेबलवरचा असा एक बिंदू त्या ठिकाणी फिक्स होतो. तो फिक्स झाला की त्या ठिकाणी आपल्याला तिथे मार्किंग वगैरे करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी पेन्सिलने खूण करायची की कुणीतरी त्या ठिकाणी पेन्सिलने खूण करा किंवा ह्या तुम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रयोग करून बघा. एक मिनिट ते पॉईंट काढण्यापूर्वी तुम्ही स्वतः आधी खात्री करून घ्या त्या ठिकाणी खाली तुम्ही काढलेला सेंटर आणि वरचा सेंटर हा बरोबर आहे किंवा नाही ह्या पद्धतीने. त्याच्यात काय हे होतं आहे का, मागे पुढे हलतो आहे का वगैरे बिंदू.
सेंटर काढताना त्या ठिकाणी परफेक्ट सेंटर आपल्याला काढण्याची गरज आहे. खाली ओळंबा कुठे स्थिर होत आहे पॉईंटला ग्राउंडवरती तो त्या ठिकाणी तुम्ही चेक करा. ओके हलतोय अजून. स्थिर करून त्या ठिकाणी ग्राउंडवरचा पॉईंट आपल्याला फिक्स करायचा आहे. किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण त्या ठिकाणी फिक्स करू शकता. दुसऱ्या कोणीतरी त्या ठिकाणी इथून खाली दगड टाकून सुद्धा छोटासा तो ग्राउंडवरती कुठे पडतोय तोही तुम्ही प्रयोग करू शकताय. दोन्ही पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला वरच्या पॉईंटला त्या ठिकाणी पेन्सिलनं मार्किंग करून घेतल्यानंतर हा आपला झाला सेंटर. टेबलाचा पण सेंटर आणि जमिनीचा पण सेंटर. आता हे ओळंब्याचं काम झालं. आता हे बाजूला तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला आता ह्या पॉईंटवरती आपली पट्टी किंवा ज्याला स्केल म्हणतोय आपण ती त्या ठिकाणी नेत्रदर्शिका केसदर्शिका असं त्याला वेगवेगळी नावं त्या ठिकाणी आहेत तर ती त्या ठिकाणी फिक्स करून आपले बिंदू कुठले आहेत अगोदर ते की ज्या बिंदूंचा आपल्याला ह्याच्यामध्ये सर्वे करायचा आहे किंवा त्यांचं अंतर त्या ठिकाणी मोजायचं आहे तर असे काही बिंदू आपण त्या ठिकाणी फिक्स करूयात. सुरुवातीला ह्या बाजूचे तीन बिंदू कारण आपल्याकडे तीन रॉड आहे रेंजिंग रॉड तर ते तीन रॉड घेऊन आपण इकडचे तीन बिंदू फिक्स करूया. तर तुम्ही कोणकोण आहे रेंजिंग रॉड घेऊन त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला टेप लागणार आहे अंतर मोजण्यासाठी. इकडचा कुठला पॉईंट तुम्ही घेत आहे तो बघा की जो साधारणपणे आपल्याला याच्यामधून दिसला पाहिजे फिक्स. उत्तर दिशा काढून घेतली का? पोका यंत्र होतं त्यांनी मगाची आपली उत्तर दिशा फिक्स करून घेण्याची गरज आहे. संभाजी घेत मेजरमेंट डायरेक्ट कुठे घेत आहे आपल्याला ह्याच्यातून बघावं लागेल ना. फिक्स पॉईंट करावं लागेल. उजमा सेट करून तो त्या ठिकाणी रॉड दिसतोय का त्याच्यातून ते तुम्ही चेक करा. आधी मुळात टेबल सेट झालेलं आहे का? हां लेवलिंग बघितली का? सगळं शोध इकडे जात आहे. टेबल सेट नसेल तर अगोदर ते पण करून घ्या. चुकून हल्लं असेल तर त्या ठिकाणी लेवलिंगच्या साह्याने तुम्ही टेबल सेट करून घ्यायचं पहिलं. ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी ही आपल्याला लेवलिंगची करावी लागते. आला का तो सेंटरला बबल त्या ठिकाणी बघा. आता ह्या बाजूला त्या ठिकाणी परत चेक करा. तुम्ही त्या ठिकाणी अजिबात टच करू नका टेबलला. आला चारी कोपऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायचं. हा कोपऱ्यात आता बबल सेंटरला नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुमचं टेबलच जर सेट झालं नाही तर पुढची सगळी रीडिंग्स आपली चुकणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा टेबल सेट करणं गरजेचं आहे. थोडं त्या ठिकाणी थोडं अजून बबल सेंटर होत नाही आहे. थोडं वरती करावं लागणार आहे. झाला का बघा त्या ठिकाणी. थोडं स्लाईड त्या ठिकाणी करण्याची गरज आहे.
आणि हे सुरुवातीला तुम्हाला वेळ लागतो एकदा तुम्हाला त्याची माहिती झाली की त्या ठिकाणी ते आपोआप त्या ठिकाणी सेट करताना तुम्हाला होऊन जाते आता हलवू नका त्या ठिकाणी हा वरती करावं लागेल ठेवताना हळू ठेवा अलगट ठेवा त्या ठिकाणी एकदम ठेवताना असं दणकण हे होतं त्याच्यात स्लो ठेवलं की त्याला हे जर्क बसतो तिथे असं पकडून ठेव त्या ठिकाणी आपोआप सॅट इकडच्या बाजूला बघा त्याच्यामध्ये नंतर ती मध्ये ते करतील त्या ठिकाणी खाली खाली कर्ज नको तिकडचं तिकडचं परत पाहिजे तर परत उचलून परत लावून बघत असतात तसंच करून बघा मदत काही उचल आणि